नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन व्हिडिओ रिसोर्सेसच्या माध्यमातून राज्यसेवा पूर्वपरीक्षासाठी आवश्यक अत्यावश्यक असलेली जी एस आणि सॅट अशा दोन्ही विषयाची प्रिपरेशन आपण ऑनलाईन व्हिडिओ रिसोर्सेसच्या माध्यमातून कशाप्रकारे पूर्ण करता येईल त्यावर चर्चा केली त्याचबरोबर कुठल्या टॉपरची स्ट्रॅटेजी फॉलो करता येईल आणि स्ट्रॅटेजी फॉलो करताना कुठल्या गोष्टी आपण विचारात घ्याव्यात याही गोष्टीवर आपण चर्चा केलेली तरी पण एक प्रश्न अनुत्तीर्ण राहतो तो म्हणजे एम पी एस सीच्या परीक्षेसाठी क्लास लावावा का तर यावर माझे असे मत आहे जेही ऑनलाईन रिसोर्सेस मी तुम्हाला सांगितलेले आणि त्याचबरोबर विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टॉपर्सचे मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचत आहे सो एकंदरीत या माध्यमातून जर आपली रिक्वायरमेंट फुलफिल होत असेल तर तुम्हाला क्लास लावायची गरज पडणार नाही तरीही एखाद सब्जेक्टचे जर तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कन्सेप्ट क्लिअर होत नसतील तर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा तुम्ही क्लास लावू शकता बट तो अत्यावश्यक नाही कारण का असं कधीच होणार नाही तुम्ही हे रिसोर्सेस फॉलो केलेले आणि तुम्हाला पूर्ण सब्जेक्टच समजला नाही त्यातल्या काही कन्सेप्ट असतात दोन चार कन्सेप्ट असतात त्या तुम्हाला समजत नाही तर ते आपण मित्रांकडनं कवर करून घेऊ शकतो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून इतर सोर्सेसच्या माध्यमातून ते ऑटोमॅटिकली कवर होतात सो मी असं रिकमेंड करेल जर क्लास लावायचंच असेल तर एक सब्जेक्टचा तुम्ही लावू शकता इंटिग्रेटेड बॅटची तुम्हाला गरज पडणार नाही कारण की बऱ्यापैकी सब्जेक्ट आपल्या सोर्सेसच्या माध्यमातून कवर होत आहेत तर एक सब्जेक्टचा लावू शकता आणि त्याचबरोबर असाही प्रश्न विचारण्यात येतो मी जे सोर्सेस सांग याबद्दल सांगितलेले ते जी एस आणि सिसॅट आहेत राहिला प्रश्न लँग्वेज आणि इतर मुख्य परीक्षेच्या दरम्यान येणारे एच आर एच आर डीसारखे विषय कृषी वगैरे असे एक्स्ट्राचे जे सब्जेक्ट्स येतात तर त्याविषयीचे सोर्सेस कुठले असतील तर मला असं वाटतं एकदा आपण जे पूर्वपरीक्षेचा सिलेबस आणि व्हिडिओ रिसोर्सेस कवर केलेत तर आपल्याला अभ्यासाची एक प्रगल्भता येते आणि त्यानंतर तुम्हाला अशा विशेष विडिओ रिसोर्सेसच्या मार्गदर्शनाची गरज पडणार नाही आणि तुम्ही ते स्वतःहून कवर करू शकता दॅट्स इज माय फ्रेंड्स धन्यवाद